औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची सध्या रयाच गेली आहे. त्याचं कारण म्हणजे सचिनचं आजारपण. 15 वर्षांचा हा पांढरा वाघ गेल्या 10 दिवसांपासून आजारी आहे. त्याची कशी काळजी घेतली जाते पाहूयात. हा सचिन, औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातला पांढरा वाघ. गेल्या काही दिवसांपासून तो असा निपचित पडून आहे. ना खातोय ना पितोय, फक्त एकटक पिंजऱ्याच्या बाहेर बघतोय. सचिनची अवस्था पाहून सगळ्यांनाच काळजी वाटतीय. श्यामू आणि सीता या जोडीचा हा बछडा 18 जानेवारी 2004 साली इथेच त्याचा जन्म झाला. त्यामुळे एकेकाळी सचिन या प्राणी संग्रहालयाचं मुख्य आकर्षण होता. पण तोच निश्चित पडल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय. 2-3 दिवस तो तसा कमी खात होता. अंडर ऑब्झर्वेशन तिथंच आम्ही पिंजऱ्यामध्येच उपचार केले. पण त्यांनी खाणं बंद केल्यानंतर मग ताबडतोब दवाखान्यात हलवणं भाग पडलं. त्याच्यामुळे आम्ही दवाखान्यात त्याला इकडं प्राणी संग्रहालयाच्या दवाखान्यात हलवलेलं आहे. सचिन उपचारांना प्रतिसाद देत नसल्यानं प्राणी संग्रहालयाबाहेरचे डॉक्टरही प्रयत्नांची शर्थ करतायत. काही वर्षांपूर्वी त्याला किडनीचा आजार झाला, त्यामुळे उपचारात अडचणी येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. योग्य दिशेने उपचार चालू आहेत, पण ते महत्त्वाचं म्हणजे त्याचं वय 15 वर्षे असल्यामुळं, तो वयोवृद्ध असल्यामुळं उपचारांना तो पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. आणि त्याच्या शरीरात म्हणजे शक्ती क्षीण झाल्यामुळं जी रिकव्हरी दिसायला पाहिजे ती दिसून येत नाही. आम्ही प्रयत्न आमचे चालू आहे. सचिनसह या उद्यानात 2 पांढरे आणि 7 पिवळे असे एकूण 9 वाघ आहेत. पण सचिनच्या आजारपणामुळे अवघ्या प्राणी संग्रहालयालाच आजारपण आलंय. सगळ्यांचा लाडका सचिन लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना सध्या सगळे करतायत. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.